चिलीला भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. 8 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. पेरू, इक्वेडोर, चिलीला सुनामीचा धोका असल्याचं सांगण्यात आलंय. मात्र चिली प्रशासनानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं म्हटलेलं आहे. याविषयी महत्वाची बातमी आपण बघतोय की चिलीला भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. 8 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची तीव्रता होती. पेरू, इक्वेडोर, चिलीला सुनामीचा धोका असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. मात्र चिली प्रशासनानं कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं म्हटलेलं आहे. चिलीची ही ताजी दृश्य आपण बघू शकता. तर इकडे आपण बघतोय चिपळूण आणि संगमेश्वर तसंच कोयना पाटण परिसरात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. सकाळी 7:30 वाजता हे धक्के जाणवले आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या बरोबर आहे. प्रणव, आपण बघतोय चिपळूण, संगमेश्वर तसंच कोयना आणि पाटण परिसरात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. किती रेस्टर स्केल असू शकतं, काय आत्ताची परिस्थिती आहे, जरा अधिक माहिती द्या. मॅडम, सकाळी 7:30 वाजता हे जे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, चिपळूणचा काही भाग असेल किंवा संगमेश्वरचा मागचा आरवलीचा भाग असेल किंवा ग्वागरचा आजगुलीचा परिसर असेल किंवा साताराचा कोयना पाटण परिसर असेल, त्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 7:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये प्रचंड घबराट झाली. नागरिक घराच्या बाहेर पावत गेले. मात्र हे काही सेकंदचे हे सौम्य धक्के होते. मात्र धक्के जाणवल्यानंतर जे आहेत ते लोक जे आहेत नागरिकांमध्ये घबराट झाली आणि हे लोक घराबाहेर आले आणि धक्के जाणवल्यानंतर प्रचंड प्रमाणात घबराट जी आहे ती लोकांमध्ये जाणवली. अगदी खरं आहे प्रणव. अधिकाधिक माहिती तुमच्याकडून घेत राहू. तूर्तास धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. प्रणव पोळेकर यांनी आपल्याला माहिती दिली. चिपळूण, संगमेश्वर तसंच कोयना पाटण या परिसरात देखील भूकंपाचे सकाळी सौम्य धक्के जाणवले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.